एक ते 10 संख्यांचे घन, एक ते 30 पर्यंत पाढे, एक ते 100 मधील मूळ संख्या, संख्यांची मांडणी चढत्या किंवा उतरत्या क्रमाने करून आपल्या लक्षात आलं की ही सलग मांडणी आहे की एका आड एक आहे. त्याचप्रमाणे लगतच्या संख्यांमधील फरक आपण लक्षात घेतला, त्रिकोणी संख्यांचा आपण वापर केला, वर्तुळ त्रिकोण किंवा विविध आकार जे आपण पाहिले त्याच्या आतील संख्या व बाहेरील संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार अथवा भागाकार यांचा संबंध आपण शोधला. विद्यार्थ्यांनो, काल विविध प्रकारे तर्क लावून आपण बरीच उदाहरणे सोडवली, त्याचा निश्चितच फायदा आपल्याला होणार आहे. आणि त्याचप्रमाणे मग आपण आज आणखी उदाहरणे काही सोडवणार आहोत. वही आणि पेन घेऊन तुम्ही तयार आहातच. विद्यार्थ्यांनो, ज्या काही आपण सामायिक सूत्र शोधत आहोत ते सामायिक सूत्र तुम्ही स्क्रीनशॉट घेतल्यानंतर उदाहरण क्रमांक टाकून तिथे ते सामायिक समीकरण किंवा सामायिक सूत्र तिथे लिहून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे सामायिक सूत्रांचा एक संच तयार होईल. तर उदाहरण क्रमांक 17 आपण सोडवत आहोत. पहा, आपल्याला दिसत आहे की वर्तुळामध्ये संख्या आहे 60 आणि त्याच्या भोवती आपल्याला विविध संख्या दिसत आहेत. तर याचा गुणाकार करून पहा. काल मी जसं सांगितलं होतं वही आणि पेन जवळ ठेवा, तर त्याप्रमाणे तुम्ही वहीवरती गुणाकार करून बघा. तुमच्या लक्षात येईल 48 × 3 ही संख्या जी मिळत आहे ती 60 ही नाही आणि 60 × 120 ही येत नाही, म्हणजे गुणाकाराचं सूत्र इथे लागू होत नाही. मग चला आपण बेरीज करून बघूया. 6 + 4 + 3 + 2 आपल्याला संख्या मिळते 15 आणि 15 जेव्हा आपण 4 गुणतो आपल्याला संख्या मिळते 60. बघूया की हेच सूत्र आपल्याला दुसऱ्या उदाहरणात वापरता येत आहे का. 1 + 4 + 3 + 2 आपल्याला संख्या मिळते 10 आणि 10 × 4 गुणल्यावर आपल्याला उत्तर मिळत आहे 40. म्हणजे आपल्याला एक सामायिक सूत्र मिळालेलं आहे की वर्तुळाबाहेरील संख्यांची बेरीज गुणिले 4 बरोबर वर्तुळाच्या आतील संख्या. मग आपला प्रश्न आकृती आपण सोडवूया. 20 + 15 + 3 + 9 तर आपल्याला काय उत्तर मिळतंय पहा. 9 × 3 = 12, 12 + 5 = 17, हाचा आला 1, 4 = 47 हा अंक आपल्याला मिळतो गुणिले 4. किती उत्तर येत आहे? आपलं उत्तर येत आहे 188. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. मुलांना स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट बरोबरच उदाहरण क्रमांक 17 टाकून सामायिक सूत्र लिहून घ्या की वर्तुळाबाहेरील संख्यांची बेरीज गुणिले 4 बरोबर वर्तुळाच्या आतील संख्या. विचार करायला लागा की आता आपल्याला कोणते सूत्र वापरता येणार आहे. चौकोनाच्या बाहेरील, आतील चौकोनाच्या बाहेरील ज्या छोट्या त्रिकोणातील संख्या आहे त्यांची बेरीज करून बघूया, येते का. अहो, 5 + 3 + 4 + 3 + 8
अधिक दोन अधिक दोन अधिक शून्य आहे. पाच अधिक तीन आठ, चार बारा, बारा तीन पंधरा, पंधरा अधिक आठ तेवीस, आणि तेवीस आणि चार आपली संख्या येते सत्तावीस. दुसरं बघूया, समजा सत्तावीस अधिक तीन, दुसरं बघूया असं काही होतंय का, आठ अधिक दोन अधिक चार अधिक सात अधिक एक अधिक दोन अधिक तीन, आपल्याला उत्तर काय मिळत, एकवीस अधिक एक बावीस, बावीस आणि दोन चोवीस, चोवीस आणि तीन सत्तावीस. इथे तर दहाचा फरक येतोय, मधली जी चौकोनाच्या मधील जो अंक आहे तो आणि आलेली बेरीज यांचा दहाचा फरक आहे, आणि चौकोनाच्या आतील संख्या इथे आणि संख्यांची बेरीज बाहेरील संख्यांच्या अंकाची बेरीज सत्तावीस, म्हणजे इथे आपल्याला सारखेपणा दिसून येत नाही, म्हणजे दुसरं कुठलं तरी समान सूत्र इथे लागू पडतंय. आणि ते कोणतं आहे तर बघूया, या दोन संख्यांची वजाबाकी आणि या दोन संख्यांची वजाबाकी यांची बेरीज म्हणजे मधली संख्या येत आहे का हे आपण बघूया. तर पस्तीस वजा वीस अधिक त्रेचाळीस वजा अठ्ठावीस आपल्याला मिळतंय. पस्तीस वजा वीस म्हणजे पाच आणि त्रेचाळीस पंधरा, हा पंधरा अधिक त्रेचाळीस वजा अठ्ठावीस पंधरा बरोबर तीस. आता आपण दुसरे आकृतीत सोडवूया, पहा मोठी संख्या वजा लहान संख्या, तीस वजा अठ्ठावीस अधिक सत्तेचाळीस वजा बारा, सत्तेचाळीस वजा बारा, हा तीस वजा अठ्ठावीस आपल्याला मिळतात दोन, आणि सत्तेचाळीस वजा बारा आपल्याला मिळतात तेहतीस पस्तीस, आणि आपलं उत्तर येत आहे चौकोनातील संख्या सदतीस. म्हणजे आपल्याला काय सूत्र मिळालं येथे, आपल्याला असं सूत्र मिळालं की एका बाजूच्या संख्यांमधील वजाबाकी मिळून वजाबाकी केल्यानंतर मिळणारी संख्या अधिक दुसऱ्या बाजूच्या संख्यांमध्ये मध्ये वजाबाकी करून मिळणारी संख्या यांची बेरीज केली असता आपल्याला चौकोनाच्या मधील संख्या मिळते. मग आपण तिसरी आकृती बघूया, पंधरा वजा अकरा अधिक बत्तीस वजा दहा आपल्याला उत्तर मिळतंय चार अधिक बावीस, आणि अशा प्रकारे सव्वीस जो की आपला पर्याय क्रमांक तीन आहे हे आपले उत्तर आले. विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट घ्या आणि त्याबरोबरच तिथे सूत्र सामायिक सूत्र किंवा समान सूत्र जे आहे ते लिहून घ्या की एका बाजूच्या अंकांची वजाबाकी संख्यांची वजाबाकी अधिक दुसऱ्या बाजूच्या संख्यांची वजाबाकी बरोबर चौकोनामधील संख्या. हा काय सारखेपणा दिसतोय का, जर पाहिलं तर आपल्याला पहिल्या पहिल्या असं वाटतं की या त्रिकोणी संख्या आहेत, त्रिकोणी संख्या नाही, आपण त्याला पायथागोरसचा त्रिकोण ह्या संख्या आहेत असं आपल्याला पहिल्या पहिल्या वाटतं की तीनाचा वर्ग अधिक चाराचा वर्ग बरोबर पंचवीस म्हणजे पाचाचा वर्ग. मग या बाबतीत इथे होत आहे का असं, पहा चाराचा वर्ग सोळा अधिक पंचवीस, सोळा अधिक पंचवीस आपल्याला काय संख्या मिळते, सहा आणि पाच अकरा आणि एक्केचाळीस. एक्केचाळीस हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणजे आपण जे धरलं होतं की हे पायथागोरसचं त्रिकोट असू शकतं हे आपला हे अनुमान योग्य ठरत नाही.
मग दुसरं कोणतं सूत्र इथे लागू होत आहे, बेरीज करून पहा. पुढील या समोरासमोरील अंकांची बेरीज करून पहा. 3 अधिक 4 7 येत नाही, 4 अधिक 5 9 हे पण येत नाही. मग यामध्ये कोणतं समान सूत्र आढळत आहे? तर आपण जर बघितलं की पहिल्या 2 चौकोनातील संख्यांचा गुणाकार वजा त्या 2 संख्यांची बेरीज, 3 अधिक 4. 3 अधिक 4 आपल्याला मिळत आहे 3 चौक 12 वजा 3 अधिक 4 7 बरोबर आपल्याला ह्या 3र्या चौकोनातील संख्या मिळते. त्याचप्रमाणे आपण हे उदाहरण चेक करून बघूया की आपण जे समान सूत्र शोधले आहे ते बरोबर आहे की नाही. 5 गुणिले 6 वजा 5 अधिक 6 बरोबर 6 पंचे 30 वजा 11 आणि आपल्याला मिळाली आपली 3री संख्या 19. म्हणजे आपण जे समान सूत्र शोधलं आहे की 2 संख्यांच्या या पहिल्या 2 चौकोनातील संख्यांचा गुणाकार वजा त्याच 2 संख्यांची बेरीज, मग आपल्याला 3र्या चौकोनातील संख्या मिळत आहे. मग आपले प्रश्न आकृतीकडे आपण जाऊया. 4 गुणिले 5 वजा 4 अधिक 5 मग बघा 4 पंचे 20 वजा 4 अधिक 5 9 आपल्याला उत्तर मिळालं 11. आहे ना पर्याय आपल्याकडे? हो, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये आणखी काही तर्क सापडले असतील तर अवश्य आम्हाला कळवा. तुम्ही ग्रुपवर टाकू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये पण लिहून टाकू शकता. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि समान सूत्र पण लिहून काढा. थोडीशी वेगळी आकृती आपल्याला दिसतीये. विचार करायला लागा, मी पेन घेईपर्यंत विचार करायचा आहे विद्यार्थ्यांनी. हा बर, आपल्याला इथे काही दिसतंय का की सारख्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आहेत का? नाही. यातल्या 19 ने दोघांना भाग जात आहे का? नाही. असं कुठलंही सूत्र आपल्याला इथे दिसत नाही. संख्यांची बेरीज करून बघायची का? तर ती करून बघूया. 8 अधिक 2 10 10 अधिक 6 16 16 अधिक 3 19. म्हणजे आपल्याला संख्यांची बेरीज इथे मिळते. बघूया, 2 अधिक 8 अधिक 6 अधिक 3 आणि आपल्याला उत्तर मिळत 19. तेच सूत्र इथे लागू होतंय का? बघूया. तर 5 अधिक 5 अधिक 6 अधिक 2 आणि आपल्याला मिळत आहे पुन्हा संख्या 18. म्हणजे इथे हे समान सूत्र आपल्याला मिळतंय की यांच्या अंकांची बेरीज, संख्यांच्या अंकांची बेरीज बरोबर हा जो 3रा कॉलम आहे त्यामधील संख्या. मग इथे हे सूत्र लागू होत आहे का? बघूया. 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 9 9 आणि 2 11 11 अधिक 3 14 14 अधिक 4 18 7 7 आणि 2 9 9 18 आपल्याकडे पर्यायामध्ये 18 नाही. म्हणजे आपण जे समान सूत्र लावलं होतं ते इथे चुकीचं ठरलेलं आहे. मग आपण दुसरं समान सूत्र इथे शोधूया. हे पहा, आपण या संख्यांची बेरीज करून बघूया. 28 अधिक 63 आपल्याला संख्या मिळते 8 अधिक 3 11 1 91 आणि 91च्या अंकांची, या संख्यांच्या अंकांची जर आदला बदल केली आपण तर आपल्याला मिळतात अंकांची आदला बदल केली असता
आपल्याला मिळते तिसऱ्या चौकोनातील संख्या जी की आहे 19. मग आपण हेच सूत्र इथे लावून बघूया, 26 अधिक 55 काय येत आहे आपलं उत्तर? आपलं उत्तर येत आहे 81. आणि पुन्हा अंकांची अदला बदल आपण केले असता आपल्याला मिळते उत्तर 18. अंकांची अदला बदल केली असता आपल्याला उत्तर मिळत आहे 18. बरोबर. म्हणजे इथे हे सूत्र आपल्याला योग्य वाटतंय. मग आपण प्रश्न आकृतीकडे जाऊया. 43 अधिक 29 काय मिळत बघा, 9 आणि 3 12, हातचा आला 1 4 आणि 2 6 7. पुन्हा अंकांची अदला बदल केली असता आपल्याला उत्तर मिळत 27. बरोबर. म्हणजे आपण एक तर्क आधी लावला होता, आपल्या लक्षात आलं की तो तर्क चुकीचा येत होता, आणि जेव्हा आपण हा दुसरा तर्क लावला आपल्याला आपलं पर्यायातील उत्तर मिळालंय, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. चला पटापट स्क्रीनशॉट घ्या. मुलांनो आता आणखी एका नव्या आकृती सोबत आपण आलेलो आहोत. आपण नव्या पद्धतीची आकृती सोडवणार आहोत. आता इथे आपल्याला पुन्हा संख्यांची बेरीज तुम्ही करून बघू शकता किंवा कडेच्या संख्यांची बेरीज आपण करून बघू शकतो. तोंडी ही बेरीज आपल्याला पटपट कशी करता येईल? शक्यतो तुम्ही तोंडी करू नका, कारण परीक्षेत प्रश्न सोडवताना तुमच्यावरती प्रेशर असतं, थोडासा स्ट्रेस असतो, आणि त्यावेळेस घाईघाईत बेरीज करण्याची चूक होऊ शकते. पण वेळ कमी उरला आहे अशा वेळेस तुम्ही हे करू शकता की यातील ज्या काही संख्या आहेत, समजा 26 आहे, तर त्यातील आपण 20 घेतले, 20 अधिक 10 30, 30 अधिक 10 40, मग 40 आणि 6 आणि 4 10 50, 7 अधिक 10 7 अधिक 3 60, अशा पद्धतीने आपण बेरीज करू शकतो. पण मी तुम्हाला तसं सोडवणार नाहीये, तसं पद्धतीने सोडवून दाखवणार नाहीये. पहा, आपण ही बेरीज केली असता आपल्याला मिळते संख्या 60. 60 ला आपण 4 ने भागले असता आपल्याला वर्तुळाच्या आतील संख्या मिळते, ती आहे 15. मग आता दुसऱ्या संख्येच्या बाबतीत किंवा दुसऱ्या आकृतीच्या बाबतीत पण आपण ही ट्रिक वापरून चेक करूया. 16 अधिक 4 20 20 अधिक 20 40 40 अधिक 20 60 आणि 4 64. 64 ला 4 ने भागले असता आपल्याला उत्तर मिळते 16, जी आहे आपल्या गोलातील संख्या. म्हणजे आपल्याला जे समान सूत्र सापडलं आहे काय, की वर्तुळाबाहेरील संख्यांची बेरीज भागिले 4 बरोबर वर्तुळाच्या आतील संख्या. मग आपण प्रश्न आकृती सोडवूया. 45 अधिक 22 अधिक 26 अधिक 3, 6 आणि 3 9 9 आणि 2 11 11 आणि 5, 16 हातचा आला 1 5 आणि 4 9, 96 96 भागिले 4, तर 4 2 8 आणि 4 4 16, 24 4 96. अशा पद्धतीने आपण हे समान सूत्र वापरले असता पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. काय सूत्र वापरलंय आपण? पहा, चौकोनाच्या वर्तुळाच्या बाहेरील संख्यांची बेरीज भागिले 4 हे सूत्र आपण वापरलं आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं. स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही. हा, आता बघा विद्यार्थ्यांनो,
पुनः आपण संख्यांची बेरीज करून पहा, पाच अधिक तीन आठ, आठ अधिक आठ सोळा, सोळा अधिक सात तेवीस, एकोणावीसशे जवळ जवळ संख्या आहे, म्हणजे तेवीस वजा चार एकोणावीस येत आहे. मग संख्यांची बेरीज वजा काही संख्या येत आहे का बघूया. सात अधिक आठ पंधरा अधिक पाच वीस, वीस अधिक तीन तेवीस. तेवीस आणि अकरा मध्ये जास्तीचा फरक आहे, म्हणजे आपण जे सूत्र शोधत होतो असं कुठलंही सूत्र आपल्याला इथे सापडत नाहीये, समान सूत्र की संख्यांची बेरीज मग वजा काहीतरी करून मधली संख्या मिळते. मग इथे काय येऊ शकतं तर बघा, या दोन संख्यांचा गुणाकार करा. आठ गुणिले पाच चाळीस आणि सात गुणिले तीन एकवीस. चाळीस आणि एकवीसची जर वजाबाकी केली तर आपल्याला मिळते त्रिकोण सॉरी मधली संख्या ती आहे एकोणावीस. ठीक आहे, आता दुसरं सोडवून बघूया. पुन्हा या ज्या समोरासमोरील संख्या आहे यांचा गुणाकार वजा त्यानंतर आडव्या संख्यांच्या गुणाकाराची गुणाकार त्यातून वजा करतोय आपण. सात गुणिले पाच वजा आठ गुणिले तीन. पहा, साता पाचा पस्तीस वजा आठ त्रिक चोवीस, आपल्याला उत्तर मिळतंय मधली संख्या अकरा. हे उत्तर आपल्याला मिळतं, म्हणजे आपण जे काही वापरलेलं आहे समान सूत्र की समोरासमोरील संख्यांचा गुणाकार, उभ्या संख्यांचा गुणाकार वजा समोरासमोरील आडव्या संख्यांचा गुणाकार बरोबर मध्यभागी असलेली संख्या. त्याचप्रमाणे आपण मग प्रश्नाकृती सोडवूया. चार गुणिले नऊ वजा पाच गुणिले तीन, आपल्याला मिळत आहे चार नव छत्तीस वजा पंधरा, तर आपल्याला उत्तर मिळत आहे एकवीस. बरोबर, पर्याय क्रमांक दोन हे आपले उत्तर आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या, त्याचबरोबर इथे समान सूत्र पण लिहून घ्या. आणखी काही मिळतंय का नवीन समान सूत्र ते त्याच्यावर देखील विचार करा, कारण बऱ्याच वेळा एका उदाहरणात आपल्याला दोन किंवा तीन समान सूत्र मिळून जातात. तुम्ही जेवढा सराव कराल तेवढे तुम्हाला यामध्ये तर्क करता येतात. हा चला, आता आपण हे उदाहरण सोडवूया. उतरत्या किंवा चढत्या क्रमाने मांडले असता आपल्याला काही सापडतंय का बघा. बारा अठरा चोवीस एकतीस, त्यानंतर एकोणसाठ त्रेसष्ट आणि चौसष्ट. इथे त्रेसष्ट आणि चौसष्ट आपल्याला दिसतंय एकचा फरक आहे, इथे चारचा फरक आहे. इथे साधारणतः अठ्ठावीसचा फरक आहे. म्हणजे इथे कुठलंही आपल्याला जर आपण नीट पाहिलं तर असं कुठलंही समान सूत्र आढळून येत नाही फरकांचं. म्हणजे आपण जी चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने त्याची मांडणी केली होती त्याचा कुठलाही उपयोग आपल्याला दिसून येत नाही. मग बेरीज करून बघूया. आठ अधिक दोन आणि यांची बेरीज येते तीस, सहा आणि चोवीस आणि सव्वीस यांची बेरीज येते पन्नास. म्हणजे आपल्याला संख्यांच्या बेरजेचंही सूत्र दिसून येत नाही. मग आपण उभ्या संख्यांची बेरीज करून बघूया. बघूया बारा अधिक चोवीस, आपल्याला काय मिळतंय, आपल्याला मिळतीय संख्या तीन आणि सहा. पुन्हा अंकांची अदला बदल केली असता, अंकांची अदला बदल केली असता आपल्याला मिळते आहे संख्या त्रेसष्ट. ठीक आहे, हे एक सूत्र सापडलंय, इथे पण चेक करूया. एकतीस अधिक चौसष्ट, पहा आपल्याला मिळाले
95 पुन्हा करूया अंकांची अदला बदल तर आपल्याला मिळतीये तिसऱ्या चौकोनातील संख्या 59 मिळालं की समान सूत्र बघूया पुन्हा 18 + 26 6 + 8 4 × 1 = 44 अंकांची अदला बदल केल्यावर मिळत आहे 44 आपल्याकडे पर्यायात 44 नाहीत म्हणजे जे समान सूत्र आपल्याला मिळालं ते आपलं चुकीचं होतं आणखी एखादं समान सूत्र आपल्याला इथे शोधायचं आहे तर बघूया कोणतं समान सूत्र मिळतंय आपण या अंकांचीच अदला बदल जागेवर केली तर 12 च्या जागी घेतले 21 24 च्या जागेवर घेतले 42 आणि आपल्याला मिळाले अंकांची अदला बदल करून मिळणारी जी संख्या त्यांची बेरीज केली असता आपल्याला मिळालं 3 × 6 ठीक आहे आता तिसऱ्या रकान्यातील किंवा तिसऱ्या कॉलम मधील आपण संख्यांचा अभ्यास करूया पुन्हा अंकांची अदला बदल 31 चे होत आहेत 13 आणि 64 चे होत आहेत 46 आपल्याला मिळत आहेत 9 आणि 5 म्हणजे अंकांची अदला बदल केली असता पण आपल्याला मिळते तिसऱ्या चौकोनातील संख्या मग वरती करूया अंकांची अदला बदल 81 + 62 आपल्याला संख्या मिळते 143 जो की आपला पर्याय क्रमांक आहे 3 विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आधी पण आपण उत्तर काढून संख्यांची बेरीज काढून अंकांची अदला बदल केली तर आपल्याला ही दोन्ही उत्तर मिळत होती मग घाई घाई आपण फक्त एक सोडवलं आणि उत्तर लिहिलं तर असं करता येत नाही आपल्याला पाहिलं की तिसरं जेव्हा आपण सोडवलं त्यावेळेस आपल्याला आलेलं जे समान सूत्र होतं ते चुकीचं ठरत होतं आणि म्हणून आपल्याला काय करायला लागलं की तिसऱ्या ह्याचा पुन्हा विचार करावा लागला आणि यांच्या अंकांची अदला बदल करून संख्यांची बेरीज केली असता आपल्याला तिसऱ्या चौकोनातील किंवा सर्वात खालील चौकोनातील संख्या मिळते हे समान सूत्र आपल्याला मिळालं की अंकांची संख्येतील अंकांची अदला बदल करून त्यांची बेरीज केली असता तिसऱ्या चौकोनातील किंवा सर्वात खालील चौकोनातील संख्या आपल्याला मिळते स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही 23 क्रमांकाचं आपलं उदाहरण होत आता वळूया 24 क्रमांकाच्या उदाहरणाकडे हा आता पहा मुलांना काही मूळ संख्या वाटतायत का नाही कारण 55, 21 या मूळ संख्या नाहीत 8 आहे 2, 8 आहे या मूळ संख्या नाही मग वर्ग संख्या आहेत का नाही या वर्ग संख्याही नाही मग असं नसल्यानंतर आपण काय करतो साधारणतः पहिल्यांदा आपण चढत्या क्रमाने मांडतो कारण आपण पाहतो यांची बेरीज 5 चा वर्ग + 4 = 21 येत आहे आणि 13 चा वर्ग 55 चा वर्ग वजा असं काही आपल्याकडे येत नाही की चला 55 च्या वर्गातून 13 चा वर्ग वजा केला असता हे मिळेल मधलं उत्तर मिळेल असं काही येत नाही मग गुणाकार वगैरे काही करता येतोय का तर तेही मिळत नाही मग अशा वेळेस आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने संख्या मांडायच्या असतात शक्यतो आपण चढत्या क्रमाने प्रेफर करतो मग चला चढत्या क्रमाने मांडूया 2, 5 = 3 2, 3, 5, 8, 13, 21, 55 आणि क्वेश्चन मार्क आपल्याकडे आहे याच्यातला फरक बघूया आपण 2 आणि 3 मधला फरक 1 आहे 3 आणि 4 3 आणि 5 मधला फरक 2 आहे 5 आणि 8 मधला फरक
तीन आहे आणि आठ आणि 15 मधील फरक 5 आहे. म्हणजे क्रमाने सुद्धा वाढत जाणारा फरक इथे आपल्याला आढळून येत नाही. इथे एकचा फरक आहे, इथे दोनचा आहे, इथे तीनचा आहे, पण इथे लगेचच 5चा फरक आहे, इथे त्याहून जास्त फरक आहे. मग तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर 2 + 3 = 5 मिळतात, 3 + 5 आपल्याला मिळतात 8. पहा 2 + 3 आपल्याला मिळतात 5, 3 + 5 आपल्याला मिळतात 8, 5 + 8 आपल्याला मिळतात 13. पहा आता हे बघा, 2 + 3, 3 + 5, 5 + 8 आणि 8 + 13 आपल्याला मिळतात 21. पुढली संख्या मिळाली आपल्याला, मग 13 + 21 आपल्याला कोणती संख्या मिळते? 34, जी इथे मिसिंग आहे आणि आपल्या पर्यायामध्ये सुद्धा आहे, पण आपल्याला उत्तर कन्फर्म करायचंय म्हणून आपण बघूया 34 + 21 आधीची संख्या, म्हणजे 34 + 21 आपल्याला मिळाले 55. म्हणजे आपण जे समान सूत्र शोधलं आहे ते बरोबर आहे आणि आपला पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. काय समान सूत्र मिळालं आपल्याला इथे? समान सूत्र असं मिळालं की लगतच्या दोन संख्यांची बेरीज बरोबर पुढची संख्या. तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि समान सूत्र लिहून घ्या की लगतच्या दोन संख्यांची बेरीज बरोबर पुढील संख्या. वळूया पुढील प्रश्न आकृती कडे. तुम्ही विचार करा विद्यार्थ्यांनो, मी माझं पाणी पिणं होईपर्यंत तुम्ही याच्यावरती विचार करायचा आहे. सापडते का समान सूत्र, अंकांची बेरीज वगैरे? समोरासमोरील अंक सारखे दिसतायत, दुप्पट वगैरे काही दिसतंय का? 2 × 4 पण इथे 5 × 10 नाही. मग यामध्ये तुम्ही जर नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल किंवा सारखे संख्यांची बेरीज सारखी येते का बघूया. 4 + 2 = 6, 6 + 3 = 9, 9 + 1 = 10, 2 + 4 + 3 + 1 = 10. या संख्यांची बेरीज बघूया की 6 + 4 + 3 + 5 आपल्याला उत्तर मिळतं 10, 5 × 15 = 18. यांची बेरीज करून बघूया, 8 + 9 + 5 = 4 आपल्याला मिळते संख्या 26. आठचा फरक आहे, इथे कितीचा फरक आहे? पुन्हा 8चा फरक आहे. मग बघूया आता पुढे 8चा फरक जर हवा असेल तर उत्तर आपलं आलं पाहिजे 34. 13 + 6 + 5 = 34 आपल्याला यायला पाहिजे, बरोबर. मग 13 + 6 = 19, 19 + 5 = 24 आले 24. म्हणजे 10 जर आपण इथे मांडले तर आपल्याला इथे 34 मिळणार आहेत. मग आपल्या पर्यायामध्ये 10 नाहीयेत म्हणून आपण जे समान सूत्र आता शोधून काढलं हे चुकीचं आहे, नाही का? मग आपण दुसऱ्या समान सूत्राचा इथे विचार करणार आहोत. हे पहा, या समोरासमोरील संख्यांची जर आपण बेरीज पाहिली, इथे 2 आहेत, 2 + 1 आपल्याला मिळतात 1 आणि 4 + 3 पुन्हा आपल्याला संख्या मिळते 1. म्हणजे
डावीकडील अंक आणि उजवीकडील अंक यांच्यामधील वजाबाकी सारखी येत आहे. इकडचा चौकोन पण बघूया. दुसऱ्या क्रमांकाची आकृती 5 - 3 = 2 आणि 6 - 4 आहेत, 6 - 4 = 2. मग इथे पण बघूया तिसरी क्रमांकाची आकृती 8 - 4 = 4 आणि 9 - 5 = 4. तर प्रश्न आकृतीकडे जाऊया. 13 - 6 किती उत्तर आलं? 7. मग अशी कोणती संख्या आहे की ज्यातून 5 वजा केले असता आपल्याला 7 उत्तर मिळणार आहे? तर ती संख्या आहे 12. 12 - 5 = 7 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलं. कोणता तर्क किंवा कोणतं समान सूत्र आहे? तर चौकोनाच्या उजवीकडील संख्यांची वजाबाकी बरोबर चौकोनाच्या डावीकडील संख्यांची वजाबाकी. उजवीकडील आणि डावीकडील संख्यांची वजाबाकी सारखी येते हे समान सूत्र आलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. विचार करा पेन घेईपर्यंत मी काय सापडत आहे, काय संबंध दिसत आहे आपल्याला समान सूत्र. आपण जर इथे पाहिलं तर आपल्या लक्षात येत आहे की 34 आणि 22 या जवळच्या संख्या आहेत, नाही का? आणि यामध्ये काय समान सूत्र आढळत आहे? तर आपण 34 ला 2 ने भाग दिला, समजा 34 ला 2 ने भाग दिला तर आपल्याला मिळणारी संख्या आहे 17. आणि मग त्या पुढचा जो कॉलम आहे त्यामध्ये जी 5 आहे ते मिळवल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे? तर तिसऱ्या चौकोनातील संख्या मिळते, चौरसातील संख्या मिळते, ती आहे 22. बरोबर. मग हेच सूत्र दुसऱ्या आकृतीला लागू होत आहे का बघूया. 56 - 2 तर काय मिळतं आपल्याला? 28. आणि दुसऱ्या चौकोनातील संख्या 6 बरोबर आपल्याला मिळते ही तिसऱ्या चौकोनातील किंवा चौरसातील संख्या 34. म्हणजे हे सूत्र इथे लागू झालेलं आहे. मग पुढचं बघूया. तिसरं आपण सोडवूया आकृती, प्रश्नाकृती 78 - 2 तर आपल्याला मिळाले 39 - 7 बरोबर काय मिळतं आपल्याला? 46. आणि जो आपल्या पर्यायामध्ये आहे, म्हणजे आपण शोधलेलं सूत्र हे काय आहे? समान सूत्र. हे बरोबर आहे की पहिल्या चौरसातील संख्येला 2 ने भागून दुसरा चौरस, त्यामध्ये आपण दुसऱ्या चौरसातील संख्या ऍड केली असता किंवा मिळवली असता आपल्याला तिसऱ्या चौरसातील संख्या मिळते. स्क्रीनशॉट झाला. आपण जर याला एक्स मांडलं आणि याला वाय मांडलं, आता याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि इथे झेड, ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आता एक्स वाय झेड मी जे तुम्हाला दिलं होतं लिहून, एक्स वाय झेड, आपल्याला याच्यावरून समान सूत्र असं देखील लिहिता येईल, एक्स भागिले 2 + y = z. हे समान सूत्र आपल्याला अशा पद्धतीने देखील लिहिता येणार आहे. याचा देखील समान सूत्राचा तुम्ही स्क्रीनशॉट इथे काढून घ्या. ज्याला व्हेरिएबल वापरायला सोपे वाटतात त्याने व्हेरिएबलचा अवश्य वापर करावा.
27 क्रमांकाच्या उदाहरणाकडे आपण आलेलो आहोत. पहा, दिसतंय काही सारखेपणा? 7 अधिक 7 14 14 अधिक 6 20. 20 आणि 7 काही सारखेपणा आहे का? सध्या तरी काही दिसत नाहीये. ठीक आहे, 8 आणि 9 9 आणि 8 17 17 अधिक 5 22. हा 11 च्या दुप्पट 22 येतं, पण इथे 7 च्या दुप्पट येणारी संख्या आपल्याला मिळालेली नाही. मग अजून काय सूत्र येऊ शकतं? अंकांची बेरीज करून पाहिली, अंकांची वजाबाकी करून पहा. 7 अधिक 7 14 वजा 6 8 येतंय का? नाही. 8 अधिक 9 17 वजा 5 12 येतंय. तुमच्या लक्षात आलं असेल 7 अधिक 7 14 वजा 6 आपल्याला किती मिळालं? 8 मिळालं, याच्यापेक्षा एक जास्त. आणि 8 अधिक 9 17 वजा 5 आपल्याला मिळाले 12, 11 पेक्षा एक जास्त संख्या मिळाली. मग आपण इथे काय करू शकतो? बघा, 7 अधिक 7 बरोबर 14 वजा. त्रिकोणातील जे 7 आहेत, 7 अधिक 1 बरोबर 14 वजा 8 आपल्याला मिळाली संख्या 6. म्हणजे काय सूत्र मिळालं? तर या दोन्ही बाजूतील संख्यांची बेरीज वजा त्रिकोणातील संख्या, संख्येत 1 मिळवून येणारी संख्या, ही या दोन संख्यांच्या बेरजेतून वजा करायची आहे. हे सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. लक्षात आलं? त्रिकोणाच्या संख्येत 1 मिळवून या दोन संख्यांच्या बेरजेतून ती संख्या वजा करायची. मग दुसरा आपण प्रश्नाकृती सोडवूया. 8 अधिक 9 आपल्याला मिळाले 17, आणि 17 तून 11 अधिक 1 12 वजा केले असता आपल्याला काय मिळालंय? 17 वजा 12 आपल्याला मिळालेले आहेत 5. समान सूत्र आपलं इथे कन्फर्म झालेलं आहे. मग आता तिसरं सोडवूया. 12 अधिक 14 प्रश्नाकृती आपली बरोबर 26 वजा 17 अधिक 1. नेहमीप्रमाणे आपण सोडवत आहोत. 26 वजा 18 काय येईल उत्तर? उत्तर मिळतं आपल्याला 8. आणि आपल्याकडे तो पर्याय पण आहे. आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 4. समान सूत्र तुम्हाला समजलं की त्रिकोणाच्या डावीकडील ज्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज वजा त्रिकोणातील संख्या अधिक 1 केली असता त्रिकोणाच्या उजवीकडील संख्या आपल्याला मिळते. स्क्रीनशॉट घेतला असेलच तुम्ही. हा, इथे आता नुसता अंकांचा वापर नाहीये तर अक्षरांचा देखील वापर आहे. तुम्ही म्हणाल की आमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात असे उदाहरण नाहीये, कदाचित तुम्ही असं म्हणाल, पण मी हे जे उदाहरणं निवडलेली आहेत हे NMMS आणि महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, त्याचप्रमाणे स्कॉलरशिपची जी परीक्षा होते तुमची 8वी, या शिष्यवृत्ती, या सगळ्या परीक्षांमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचीच निवड शक्यतो येथे केलेली आहे. किंवा वेगवेगळ्या जर काही आकृती आढळल्या असतील तर त्यांची देखील निवड केलेली आहे. त्यामुळे असं नाहीये की हा प्रश्न मॅडम अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला नाहीये किंवा येऊ शकत नाही. तर आधी आपण अंकांकडे वळूया. याची मांडणी थोडी वेगळ्या प्रकारची आहे. अंकांकडे वळूया आपण, आणि आपण चढत्या क्रमाने अंकांची नेहमी करतो तशी मांडणी करून घेऊया. 6 8 प्रश्न चिन्ह आहे इथे, थोडी जागा सोडून देऊ. 13 16 18 त्यानंतर 21 आणि 23. ठीक आहे, जर इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येत आहे की 6 आणि 8 मध्ये फरक आहे 2 चा प्लस 2, 13 आणि 16 मध्ये फरक आहे 3 चा प्लस 3, इथे पुन्हा प्लस 2,
इथे प्लस थ्री प्लस टू, एका आड एक, प्लस टू प्लस थ्री प्लस टू प्लस थ्री प्लस टू, म्हणजे अधिक दोन अधिक तीन हे सूत्र आपल्याला इथे दिसत आहे. मग आठ अधिक तीन केले असता आपल्याला कोणती संख्या मिळणार आहे? अकरा. आणि अकरा अधिक दोन केल्यावर आपल्याला कोणती संख्या मिळते? तेरा. म्हणजे आपल्याला कोणती संख्या मिळाली इथे? अकरा. बरोबर. मग हे अकरा आपल्याला इथे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसत आहे. पण नेहमीप्रमाणे आपण पाहिलं की कधी कधी आपल्याला पर्याय मिळाला पण दुसरा सोडवताना आपल्या लक्षात येतं की ते समान सूत्र आपण चुकीचं वापरलं होतं. म्हणून अक्षरांच्या बाबतीत सुद्धा आपण ते सोडवणार आहोत. पुन्हा सर्वप्रथम अक्षरापासून किंवा सुरुवातीच्या अक्षरापासून आपण सुरुवात करूया. डी, त्यानंतर एफ, त्यानंतर आय, डी एफ आय, के, एन आणि प्रश्नचिन्ह आहे एस आणि यू. विद्यार्थ्यांनो, याचा जर अल्फाबेटिकल ऑर्डरनी आपण जर अल्फाबेटिकल ऑर्डरने आपण हे मांडले आहेत आता आणि यांच्या बरोबर येणारी संख्या ज्याचा तुम्ही वारंवार अभ्यास करता की डी कितव्या क्रमांकावर आहे? डी आहे चौथ्या क्रमांकावर, ए बी सी डी. एफ किती क्रमांकावर आहे? तर सहा क्रमांकावर आहे. आय किती क्रमांकावर आहे? आय आहे नऊ क्रमांकावर. के किती क्रमांकावर आहे? के आहे अकरा क्रमांकावर. बरोबर. एन किती क्रमांकावर आहे? एन आहे चौदा क्रमांकावर. तुमच्या लक्षात आलं असेल की चार आणि सहा यातला फरक आहे दोन, सहा आणि नऊ यातला फरक आहे तीन, प्लस टू प्लस थ्री, पुन्हा इथे प्लस टू, पुन्हा इथे प्लस थ्री. म्हणजे इथे प्लस टू असणार आहे म्हणजे सोळा क्रमांकाचं अक्षर इथे असणार आहे. मग सोळा क्रमांकाचं अक्षर कोणतं येतं? तर ते येतं पी. तुम्ही पुढचे पण चेक करून बघू शकता. तुमच्या लक्षात येईल की एस एकवीस क्रमांकावर आहे, सॉरी सोळा अधिक तीन एकोणावीस क्रमांकावर आहे आणि यू हे एकविसाव्या क्रमांकावरती आहे. म्हणजे आपलं इथे कन्फर्म झालं अकरा आणि पी हे आपलं उत्तर आहे. आता त्यांनी फक्त त्याची मांडणी थोडी छेदाच्या स्वरूपात केली की ज्याचा खरोखर काही संबंध येत नाही, पण आपल्याला थोडस त्यांनी बघितलं की विद्यार्थी गोंधळतात की काय, तर आपल्याला मिळालेलं आहे की अकरा आणि पी, म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्ही जर इथे अभ्यास केला तर याच्या अंक न मांडता सुद्धा आपण डायरेक्ट करू शकतो की डी नंतर दोन अंकाने आलं, एफ नंतर तीनने आलं, आय नंतर परत दोनने आलं, के असं सुद्धा तुम्ही मांडू शकता. स्क्रीनशॉट घ्या विद्यार्थ्यांनो. एकोणतीस क्रमांकाच्या उदाहरणाकडे आपण जात आहोत. ठीक आहे. काही सापडतंय का समान सूत्र? बेरीज केली असता किंवा बावीस ने भाग जातोय का, सत्तावीस ने भाग जातोय का, तर असं कुठलंही समान सूत्र आपल्याला आढळून येत नाही. पण आपल्याला जर पाहिलं तर एक पहिल्या पहिल्या लक्षात येतं की ही वर्ग संख्या आहे आणि ही घन संख्या नाही, ही वर्ग संख्या आहे आणि ही घन संख्या आहे. अर्थात चौसष्ट ही वर्ग संख्या देखील आहे, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. इथे प्रत्येक ठिकाणी एक घन संख्या आहे. पाचाचा घन आहे, तीनाचा घन आहे आणि हा चाराचा घन आहे. ही वर्ग संख्या आहे. 324 ही 18 वर्ग संख्या आहे आणि 529 ही 23 वर्ग संख्या आहे. तर 361 ही 19 वर्ग संख्या आहे. ठीक आहे. तर करून बघूया आपण. 324 18 वर्ग आहे. बरोबर. मग 324 वर्गमूळ वजा 64
घनमूळ. आपल्याला काय मिळालंय तर ठीक आहे, मी वजा केलं होतं आधी 18 वजा 4, 18 वजा 4 14 येत आहे. मग अधिक केला, 18 अधिक 4 केल्यावर आपल्याला मिळतीये वरची संख्या, लहान संख्या 22. बरोबर. मग अशाच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण सोडवूया, दुसरं आकृती सोडवूया की 529 चे वर्गमूळ अधिक 27 चे घनमूळ. तर 529 चे वर्गमूळ काय येत आहे, 23 अधिक 27 चं घनमूळ येत आहे 3, आणि बरोबर उरलेली संख्या आपल्याला मिळते 26. याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे 361 चे वर्गमूळ. म्हणजे तुम्ही पाहिलं की जी मोठी संख्या आहे ना तिचं वर्गमूळ घेतलं आहे, आणि जी छोटी संख्या आहे तिचं आपण घनमूळ घेतलेलं आहे. अर्थातच ते घन संख्या आहेत हे पण आपण लक्षात घ्यायचं. नाही तर तुम्ही म्हणाल की इथे कोणता वाव होता आपल्याला वर्गमूळ घ्यायला, तर वर्गमूळ घ्यायला वाव नव्हता, ती घनमूळ मुळातच दिसत होतीच. 125 चे घनमूळ आपल्याला घ्यायचं. 361 हे 19 वर्ग आहे म्हणून 361 घन वर्गमूळ आलं 19, आणि 125 घनमूळ आलं 5. 19 अधिक 5 24. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. समान सूत्र काय आहे तर एका संख्येचे वर्गमूळ अधिक दुसऱ्या संख्येचे घनमूळ बरोबर उरलेली संख्या. स्क्रीनशॉट घ्या, 29 क्रमांकाचं उदाहरण आहे आणि पटपट एका बाजूला समान सूत्र सुद्धा लिहून काढा. सहाव्या क्रमांकाचं उदाहरण, थोडी वेगळी आकृती, आकार वेगळा आहे, मुद्दाम वेगळ्या आकाराचे प्रश्न घेतले जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही, परीक्षेत पाहिलं तरी आपल्याला सोपं वाटेल. बघा आता पहिल्या काही आपल्याला फरक जाणवतोय का यामध्ये की या संख्येचा वर्ग येतोय का? नाही. वर्गाच्या मध्ये एक मिळवलंय, काही वजा केलंय, दोनाचा वर्ग अधिक 3 केल्यावर ही संख्या मिळते, पण 3 वर्ग केल्यावर ही संख्या मिळत नाही. पण पहिल्या जर लक्षात येत असेल तर पहा 3 अधिक 5 बरोबर 8 आणि 5 अधिक 8 बरोबर 13. 3 अधिक 5 बरोबर 8 मिळाले आणि 5 अधिक 8 आपल्याला मिळाले 13. म्हणजे सलग संख्यांची त्यांनी ऍक्च्युअली बेरीज केलेली आहे की चौकोनाबाहेरील संख्या, अर्धवर्तुळातील संख्या आणि त्रिकोणाची संख्या, त्रिकोणातील संख्या यांची बेरीज केली असता आपल्याला पुढील त्रिकोणातील संख्या मिळते, आणि आतील त्रिकोणातील संख्या दोन्ही त्रिकोणातील संख्या केली असता आपल्याला पुढील अर्धवर्तुळातील संख्या मिळते. मग असंच आपण उभ्या पद्धतीने पण करू शकतो. 2 अधिक 7 बरोबर 9 आणि 7 अधिक 9 आपल्याला करायचं आहे. उत्तर काय आलं? 7 अधिक 9 उत्तर आलं 16. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला असेल. आठाचा वर्ग 64 समोर दिसतो आहे, 3 आणि 2 पाचाचा घन इथे 125 दिसत आहे, 3 घन दिसत आहे, असा काही संबंध इथे येतोय का? विचार करा यावरती. त्यापेक्षा सरळ सोपं आपल्याला दिसत आहे की
तिनाचा घन इथे समोर मांडलेला आहे तो आहे 27. तिनाचा घन इथे मांडलाय 27. चाराचा घन पुढे जाऊन मांडलाय क्लॉकवाईज पुढच्या अर्धवर्तुळाकडे गेला असता चाराचा घन 64 मिळालेला आहे. आणि दोनाचा घन आपण पाहिलाय की क्लॉकवाईज आपण जात आहोत, दोनाचा घन आपल्याला पुढील अर्धवर्तुळात मिळतो. मग या संख्येचा येथील संख्येचा घन आपल्याला पुढच्या अर्धवर्तुळात मिळतो. 125 कोणाचा घन आहे तर तो आहे 5 घन. म्हणून आपण घेऊया 3 घन बरोबर 27, 4 घन बरोबर 64, 2 घन बरोबर 8 आणि त्याचप्रमाणे 5 घन बरोबर 125. म्हणून 5 हे आपले उत्तर आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समान सूत्र काय आहे तर संख्येचा घन हा त्याच्या पुढील अर्धवर्तुळात, पुढील म्हणजे शेजारच्या आकृतीच्या किंवा शेजारच्या त्रिकोणाच्या पुढील अर्धवर्तुळात त्या संख्येचा घन दिलेला आहे. स्क्रीनशॉट घेतलाय. विद्यार्थ्यांनो हे गणित तुम्ही पहिल्या सोडवू शकता इतकं सोपं दिसत आहे. बघूया 9 × 2 = 18, 15 × 2 = 30 आणि 9 × 7 = 63. आपण जर अँटी क्लॉकवाईज गेलो तर बघूया 7 × 9 आपल्याला मिळत आहेत 63, 9 × 2 आपल्याला मिळत आहेत 18 आणि 2 × 15 आपल्याला मिळतात 30. मग आपण त्याचप्रमाणे सोडवणार आहोत 15 × 7 = 105. काही नाही, आपण अँटी क्लॉकवाईज जाऊन संख्यांचा गुणाकार केला असता आपल्याला त्यांचा गुणाकार चौकोनामधील जो त्रिकोण आहे त्यामध्ये मांडलेला आढळून येतो. स्क्रीनशॉट घ्या याचा. तेहतीस क्रमांकाचं उदाहरण आहे. ठीक आहे, 33 क्रमांकाचं उदाहरण आपण त्याकडे आलेलो आहोत. वेगळा आकार पुन्हा. हा आता पहा, 3 आणि 2 यांची बेरीज, 2 + 3 यांची बेरीज केली असता आपल्याला मिळते 5 आणि त्या 5 वर्ग जेव्हा आपण घेतो आपल्याला मिळते सगळ्यात खालील संख्या जी आहे 25. पुन्हा 5 + 6 = 11 आणि 11 वर्ग केल्यावर आपल्याला कोणती संख्या मिळते 121. 8 + 7 = आपल्याला मिळाले 15. 15 वर्ग कोणता येत आहे 225. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 2 वरील 2 संख्यांची बेरीज आणि त्यांचा वर्ग हे खालची संख्या, खालच्या आकृतीतील संख्या, हे समान सूत्र आपल्याला येथे मिळालेलं आहे. थोडा वेळ कमी उरलाय, हे उदाहरण सोपं आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पुढचं उदाहरण आपण घेऊया. तुम्ही जर पाहिलं तर काही नाही, या 2 संख्यांची समोरासमोरील संख्यांची वजाबाकी आणि त्या वजाबाकीचा गुणाकार म्हणजे मधली संख्या आपल्याला येते. 18 + 13 = 5 आणि 21 + 16 = 5. 5 × 5 = 25. हे उदाहरण थोडस वेगळं आहे म्हणून मी हे घेत आहे. पहा वेळ कमी उरलाय म्हणून,
आणि आपले भरपूर उदाहरणं सोडवून झालेत, पण एक थोडी वेगळी आकृती म्हणून मी हे घेत आहे. इथे कोणतं समान सूत्र आपल्याला आढळतंय बघा, 5 + 7 = 12. 12 + 4 = 16. आणि x + 15 = काय येईल ते संख्या, 25 + 23 = 48. इथे जर आपण पाहिलं तर 12 जर आपण 4 गुणलं तर आपल्याला 48 मिळतात, 16 जर आपण 3 गुणलं तर आपल्याला 48 मिळतात, आणि 48 जर आपण 1 गुणलं तर आपल्याला 48 मिळतात. म्हणजे 4 गुणलंय पहिल्यांदा पहिल्या पायरीत, दुसऱ्या पायरीत 3 गुणलंय म्हणजे इथे, आणि मग नंतर शेवटी 1 गुणलंय म्हणजे इथे नक्कीच येणाऱ्या अंकाला 2 गुणलेलं असणार आहे. मग किती दुणे 48 येतात, तर आपल्याला माहितीये 24 × 2 = 48 येतात. म्हणून एक्स ची संख्या आपल्याला जर काढायची असेल तर 24 + 15 म्हणजे किती संख्या येते, 9. बरोबर, 9 + 15 = 24 येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. समजलं विद्यार्थ्यांनो? तर अशा प्रकारे आपण भरपूर स्क्रीनशॉट घेतला आहे, आपण भरपूर उदाहरणं सोडवलीत, वेळ संपत आली, भरपूर उदाहरणं सोडवलीत. आणखी प्रॅक्टिस करत रहा आणि पूर्ण मार्क मिळवत रहा. तुम्हाला पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा. उद्याच्या राखी पौर्णिमेच्या सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. सणाचाही आनंद घ्या आणि अभ्यासही करत रहा. धन्यवाद.